हाय फ्रेंड्स, मी निलिमा कुलकर्णी आणि शो टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. 23 सप्टेंबरला बँजो पार्टी थिएटर मध्ये रंगणार आहे आणि त्याच्याच आधी आम्ही जरा प्री पार्टी करायचं आज ठरवलंय आणि म्हणूनच आज आपल्या सोबत आहेत रितेश देशमुख आणि रवी जाधव. खूप स्वागत आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. सो लेट्स बजाव भैया. फक्त माझी बजाव नका. ऑफ कोर्स, बट रितेश खूप छान वाटतंय. हा सिनेमा असा आहे की एक अनोखी ऊर्जा, अनोखा चार्म आणि अनोखा लुक अर्थात घेऊन तू समोर आलेला आहेस. कुठेतरी तुझ्यासाठी पण बँजो खूप स्पेशल आहे. तो किती स्पेशल आहे आणि कुठल्या कुठल्या कारणांसाठी स्पेशल आहे? बँजो खरं म्हणजे तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. बँजो इज अ स्पेशल फिल्म आणि स्पेशल याच्यासाठी सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण की रवी जाधव यांच्यावर माझी काम करण्याची भरपूर इच्छा होती आणि त्यासाठी आम्ही बालक पालक एकत्र केला आणि त्यानंतर आज बँजो हा चित्रपट आम्ही करतोय. ते एक कारण आहे. माझ्या आयुष्यात मी कधीच म्युझिकल केलं नाही आणि हा माझा पहिला म्युझिकल चित्रपट, थँक्स टू अगेन रवी जाधव. रवीजींचं एक खासियत आहे की ते डिटेलिंगमध्ये, आर्टमध्ये असल्यामुळे त्यांचं डिटेलिंगमध्ये एक जास्त बारीकीने लक्ष असतं आणि तुम्ही जेव्हा चित्रपट पाहाल, बी इट डिटेलिंग ऑफ साऊंड, फ्रेम्स, कॉस्ट्युम, परफॉर्मन्सेस, स्टोरी, स्क्रीन प्ले, हे सगळे त्यांनी अमेझिंगली रचलेलं आहे लोकांसाठी. आणि कसं आहे की मातीतला कॅरेक्टर आणि तो लाजदल लाईफ असणं, ह्यात काहीतरी वेगळी मजा असते. परिस्थिती जरी बिकट असली आणि जरी वाईट असली, पण त्यातूनही उठणारा एखादा व्यक्ती आणि त्याचा ॲटिट्यूड, हे स्क्रीनवरती प्ले करायला फार मजा येते. मला ती संधी ह्याच्यामध्ये मिळाली. तबले वाले को कोई बोलता है क्या ऐसा मुंह से पैसा उठाने को? हारमोनियम वाले को बोलता है क्या? इसलिए शर्म आता है बताने को कि अपन बैंजो बजाता है. ऐसे एक बैंड का सबसे सॉलिड मेंबर है तराट. इसको लाइफ में सिर्फ एक ही चीज मांगता है, इज्जत. लिमिटलेस म्युझिक फेस्टिवल के लिए जो दो गाने बनाने हैं वो मैं इनके साथ बनाऊंगी. जसं म्हणजे खऱ्या अर्थाने बालक पालक पासून ते सूर जुळले आणि बँजोच्या निमित्ताने ते सूर, त्यांचा एक सुरांचा एक सोहळा आपण म्हणतो की बँजोच्या निमित्ताने समोर आला. रवी अर्थात नटरंग पासून कधी तुझा पुढचा हिंदी सिनेमाच आता कधी येईल, हे नटरंगच्याच वेळेला खरं तर ती नांदी सुरू झाली होती. कदाचित तेव्हापासून सगळेच वाट बघत होते की आता रवी हिंदी सिनेमा कधी. कदाचित तुझेही ते प्रयत्न सुरू झाले होते. वेळ घेतलास, वेळ लावलास, पण मी वेळ घेतला असं म्हणेन आय थिंक. तर आता पहिला हा हिंदी सिनेमा जो बँजोच असेल, हे कथाबीज कधी समोर आलं आणि मग बँजो तूनच तू एक्सपोस्ट एक्सपिरियन्स्ड डेब्यू हिंदी डिरेक्टर असं आम्ही म्हणतोय, तर कसं काय? ऍक्च्युली बँजो जेव्हा मी पहिल्यांदा विचार केला होता तेव्हा मराठी फिल्म म्हणून केला होता आणि बालगंधर्वानंतर म्हणजे ज्या बालकपालाची प्रोसेस सुरू होती त्यावेळी रितेशजींना मी एक लाईन ऐकली होती की सर असंच लुकात चालू आहे माझ्या. तेव्हा ते जस्ट बोलता होते, बोलून गेले होते की वाय मराठी देन, कारण हे तू हिंदीत का विचार करत नाहीस. आणि मी त्या विचार करायला सुरुवात केली ऍक्च्युली. आणि ज्यावेळी याच्यावर रिसर्च चालू होता तेव्हा असं कळलं की हे जे स्ट्रीट प्लेयर्स आहेत, म्युझिशियन्स आहेत, ते फक्त महाराष्ट्रात नाही आहेत, हे संपूर्ण भारतामध्ये आहेत, इनफॅक्ट अख्ख्या संपूर्ण जगामध्ये आहेत. मग त्यांच्याबद्दल एखादा सिनेमा करायचा असेल, त्यांना एखादा सिनेमा डेडिकेट करायचा असेल, मग त्याचा प्लॅटफॉर्म मोठा पाहिजे, त्याचा रीच जास्त पाहिजे, तो जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत गेला पाहिजे. आणि म्हणून मग सुरू झालं की ओके, पहिला सिनेमा हा बँजो हिंदी असेल माझा. आणि मग त्याबद्दल आमचं जास्त डिस्कशन सुरू झालं आणि आम्हाला वाटतं आम्ही ही प्रोसेस पहिल्यांदा सुरू केली तेव्हा ते 3-3.5 वर्षापूर्वी आणि तिथून मग ते हळूहळू ग्रो होत गेली. आम्ही बऱ्याचदा भेटायचो, म्हणजे जेव्हा टाइमपास चालू होता किंवा पुढचा सिनेमा चालू आम्ही सतत भेटतो. आम्ही बोलायचं बँजोचं काय झालं, पुढे काय होतं, अजून त्याचं काम चालू आहे, लिहितोय वगैरे आम्ही. पण नंतर मला ती एक वेळ ठरलेली असते डेस्टिनी की ती हा सिनेमा 2016 यायचा होता आणि मग फायनली तो येतोय. आणि मी खूप एक्साइट आहे कारण एक तर पहिला सिनेमा आहे, त्या सिनेमाचं हृदय हे मराठी आहे म्हणून मला त्याचा जास्त आनंद होतोय. आणि त्याचा जो त्याला काय म्हणतात, पुन्हा आपल्या आजूबाजूच्या मुलांची गोष्ट आहे आणि त्यात फॅन्टसीच्या पेक्षा जास्त रियालिटीचा जास्त त्याच्यामध्ये संबंध आहे. आणि अशा मुलांची गोष्ट जी आत्ता सगळ्या बाजू म्हणजे आपल्या सतत ते दिसत असतात आणि त्या प्रत्येकाच्या जगण्यामध्ये एक स्वप्न असतं की एक दिवस मला ते स्टेज मिळायला पाहिजे. मी सतत धडपड करीन, प्रयत्न करीन, पण कोणीतरी एक माणूस भेटावा जो तो मला ते स्टेज देईल. आणि साधी सिंपल गोष्टी होती, पेट से दिल तक, म्हणजे बरीचशी मुलं आपण पाहतो ती पोटासाठी काम करतात, त्यांनी जर हृदयासाठी काम करायला सुरुवात केलं तर काय होऊ शकेल
ह्या एका तीन शब्दांवरती अख्खा सिनेमा आहे आणि मला खूप आनंद होतोय की इवॉस इंटरनॅशनलने सपोर्ट केला आणि एक वेगळी गोष्ट असून सुद्धा निवडली आणि त्याला इतका चांगला प्लॅटफॉर्म दिला आणि आता 23 तारखेला सिनेमा येतोय. बँजो हे रास्ते का म्युझिक आहे और हमारे यहाँ रास्ते के लोग नहीं आते, उनको बताने का वक्त आ गया है. हम बैंजो वाले जब चाहे जहां चाहे अपना स्टेज खुद बना लेते हैं. कुठेतरी रितेश तुझ्यासाठी हे मराठी पण हिंदी सिनेमातून आणणं, हिंदी सिनेमात साकारणं हे कुठेतरी वेगळं जवळचं होऊन जातं. मला नेहमीच हिंदी चित्रपट जेव्हा 10 वर्ष झाली तेव्हा नेहमी वाटायचं की एक मराठी चित्रपट केला पाहिजे, म्हणून त्याची सुरुवात प्रोडक्शननी बालक पालक बरोबर सुरू झाली. त्यानंतर लयभारीमध्ये माझा पहिल्यांदा मराठीत सिनेमा मी हा केला आणि त्यानंतर मला वाटतं की हिंदी चित्रपटात बरीचशी अशी कॅरेक्टर्स प्ले केली, परंतु असा मराठमोळा मराठी कॅरेक्टर मी प्ले केला नव्हता हिंदी चित्रपटात. तरीही मराठी असूनही तो मुंबईचा आहे म्हणून त्याचा एक वेगळा फ्लेवर आहे. यू गाइज आर द बेस्ट इन मुंबई, आप जैसा तो कोई नहीं है. यस वी हैड नो ब्रांच. लुक एट हिम, जिमी हेंड्रिक्स, बीजीज, 50 सेंट. 50 सेंट मतलब? अरे वहां का आठाना रे. हां ऐसी लाइफ नहीं चाहिए तुमको. तराट भाई बाल काट रहा है क्या? अपन तो नहीं काट रहे. खऱ्या अर्थाने खरं म्हणलं तर बँजो हे वाद्य आपण म्हणलं तर आफ्रिकन लोकांमुळे अमेरिकेत आलं आणि खरं तर ते अमेरिकेत खूप त्या काळी गाजलेलं मग भारतात आलं, किंवा हे सगळं जे आहे हा प्रवास या वाद्याचा सुद्धा अनोखा आहे. त्यामुळे कुठेतरी ती नरगिस इकडे आल्यावर मग हे कथासार सुचणं आणि हे सगळं एकत्रित येणं, कुठेतरी बँजोचा हा प्रवास आहे, कुठेतरी या वाद्याला दिलेला हा मोठा सन्मान आहे. त्याच्यामुळे ही जर्नी जी होती ती अनोखी होती, त्यामुळे ही हे कथाबीज मला जास्त इम्पॉर्टंट वाटतं. रवी याबद्दल काय सांगशील? ऍक्च्युली बँजो हे मेटाफर आहे, हा एक सिम्बॉल आहे. बँजो ग्रुप आणि बँजो हा एक सिम्बॉल आहे, कारण भारतामध्ये अशा बऱ्याच वेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हे झालं म्युझिकबद्दल. खऱ्या लाईफमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर कब तक बजायगा दुसरे की धुन, कभी अपने दिल की जो सुन, हे वाक्य इतकं महत्त्वाचं आहे. तर बँजो हा मेटाफर आहे. बँजो हा आमचा एक काय म्हणतात त्याला, आमचा एक मीडियम आहे ज्याच्यातून आम्ही त्याच्यात आम्ही गोष्ट सांगतोय. पण त्या निमित्ताने जो खरा मुद्दा मांडायचा आहे तो असा आहे, तो खूप इंटरेस्टिंग आहे. तो असा आहे की बेसिकली स्वतःचं जग आपण कधी निर्माण करणार, स्वतःची जागा कधी निर्माण करणार, आणि मला वाटतं आज प्रत्येक जण धडपडती सुरू असते की स्वतःचा कधी निर्माण करणं. आणि म्हणून हा बँजो 5 तारांचा असलेला 5 मित्रांची गोष्ट आणि ती स्वतःची जागा कशी निर्माण करू शकतात, आणि तो जो प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे अगदी आपल्याला म्हणतो ना की रस्त्यावरून स्टेजपर्यंत पेटसे दिल तक डिस्टन्स खूप छोटं आहे, पण त्या डिस्टन्स कव्हर करायला लागणारी जी जर्नी आहे, त्याला लागणारी जी मेहनत आहे, जो आत्मविश्वास आहे, तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की बँजो जे सिनेमाचं नाव असलं आणि तरी ते बँजो वाद्यावरती असले ते वाद्य एक सिम्बॉल आहे. त्यातनं सांगायच्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी लोकांमध्ये पोचल्या तर मला खूप आनंद होईल. आणि रितेश जसं म्हणलंस की तुझं इन्स्पिरेशन या निमित्ताने उस्ताद झाकीरजी, हे इन्स्पिरेशन होतं तर हे काय होतं? कारण हे फार इंटरेस्टिंग आहे. कधी कधी मला सांगायची एक मी सांगतो आणि नंतर ते जे लिहिलं जातं ते तिसरं असतं. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, मी एवढंच सांगू इच्छितो. रवीजी म्हणाले की नाही आता तराट जो आहे तो कशाची पर्वा करत नाही. म्हणजे कुणाचा दुपट्टा घेतला, बँडना बनवला, शर्ट उचललं, जीन्स उचलली, कुठला फॅशन हा स्वतःची फॅशन डिसाईड करतो. जीन्स बुटामध्ये टाकली आणि पण ते सगळं रवीजींना सगळं श्रेय. आणि केस वाढले ते केसाची चिंता नाही, कुठे चाललेत कुठे विस्कटलेत काय. मग असं आता हे सगळं झालं, परंतु केस आहेत तर देन आय फेल की ते म्हणलं की फील द इन्स्ट्रुमेंट, की तुम्ही जर फील केलं तर मग लोकांना पण वाटेल की खरंच हा वाजवतोय, की आय कॅन फील द म्युझिक. त्यासाठी जेव्हा आम्ही बँजो वाजवायला घेतला त्यास मी असं विचारतो, असं कुठला व्यक्ती आहे ज्याला पाहून मला असं वाटतं की इन्स्ट्रुमेंटला पाहायची गरज नाही, पण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताना असं वाटतं की ते इन्स्ट्रुमेंट खरंच छान वाजवतात आणि जे वाजवत त्यांचे एक्सप्रेशन दिसतंय. तर झाकीर हुसेन साहेब त्यांना जेव्हा मी ॲडमध्ये पाहतो किंवा परफॉर्मन्सेस पाहतो, त्यांच्या चेहऱ्याकडे जरी पाहिलं ना तर तुम्हाला माहिती आहे की ते काय वाजवत आहेत, ते बघत नाहीत इन्स्ट्रुमेंटकडे.
आणि त्याचे केस पण तसे. मग मी म्हणालो की खरंच हे एक थ्रेड हा एक इन्स्पायरिंग थ्रेड आहे. मी असं कधीच म्हणत नाही की त्यांच्यावर बेस केलं की ती फार मोठी व्यक्ती आहे. संगीताशिवाय बँजो अधुरा होता आणि संगीताशिवाय बँजो होऊ शकला नसता. विशाल शेखर सोबतीला आलेले आहेत. संगीताची तयारी खूप आधीपासून सुरू झाली असेल कदाचित संगीताबद्दल आणि या सगळ्या धमाकेदार गाण्यांबद्दल. हे बेसिकली जे बँजोचं जे म्युझिक डिझाईन करायचं काम सुरू झालं, तर एक मनामध्ये क्लिअर होतं की हे टिपिकल 90s मधलं बँजो नको आहे आपल्याला, हे आत्ताचं मॉडर्न 2016 म्युझिक आपल्याला हवं आहे. आणि ते एक फ्युजन असावं, कारण जेव्हा जो ग्लो बँजोचं जगापर्यंत पोचायचं असेल तो बँजोचं कोणीतरी फ्युजन केलं पाहिजे, तर ते जगापर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचेल. आणि जो हे हा जो फ्युजनचा प्रश्न मनामध्ये आला, तर विशाल शेखर हे जगभर त्याचे शो करत असतात. विशाल स्वतः रॉक ग्रुपमधनं आलेला आहे, तर त्याला ह्यातलं नॉलेज खूप पक्कं आहे त्याचं. जेव्हा त्याला फर्स्ट टाईम मी सांगितलं की आपण असा सिनेमा करतोय बँजो, तो एक्साइट झाला. तो म्हणाला, पहिली गोष्ट मला करायची, मी ना हे कुठे मुलं कुठे प्रॅक्टिस करतात मला सगळं ऐकायचं. तर पहिलं त्याने जवळजवळ मला वाटतं मंथ, ते लोक जवळजवळ वीकली वन्स, मी सांगायचो आज ना इथे कांदिवलीच्या साईड लेफ्टला ते रोज प्रॅक्टिस करतात, हे जाऊन गाडीत बसून ऐकायचे. ते वेगळे पॅटर्न्स जे होते आपले जे बँजो होते, त्यांनी जवळनं ऐकले, कारण हे नेटवर्क अवेलेबल नाही आहेत, कारण हे वेगळ्या पॅटर्नची पॅलेवर प्रॅक्टिस करतात. रस्त्यावरचा बँजो हा नेहमीच ऐकला आहे आणि कुठेतरी वाटत होतं की त्यांच्या म्युझिकवरती आपण जाऊन नाचावं आणि नाचलोही आहे. पण असा विचार नव्हता केला की एकदा कधीतरी आपण स्वतः वाजू सिनेमात आणि लोक नाचतील. आज लोक व्हिडिओज पाठवत आहेत स्वतःचे परफॉर्मन्सेस, तो स्वतः रेंडिशन करून पाठवत. तर कुठेतरी मला वाटतं की 2016 90s मिड 90s बँजो इन 2006 व्हर्जन 2016 वाटतं की एक कमालीचं म्युझिक आहे. आणि माझ्यासाठी अतिशय स्पेशल आहे जसं रवीजी म्हणाले की प्रत्येक जॉनर म्हणजे ह्या म्युझिकमध्ये अतिशय सुंदर रोमॅन्टिक ट्रॅक आहे. वुडन शू अजय अतुल मधले अजय आपले एक अमेझिंग म्युझिक डिरेक्टर आहेतच, पण अमेझिंग सिंगर आहेत. आणि त्यांनी एक गाणं उत्कृष्ट इमोशनल गाणं त्यांनी गायलेलं आहे जे एका पिव्हिटल पॉईंटला चित्रपटात येतं. त्यानंतर राडा राडा एक क्लब नंबर आहे आणि आत्ता बँजो पार्टी हे कम्प्लीट EDM. म्हणजे समजा जर बँजो जर न्यूयॉर्कला कधी गेला तर त्याचं काय होऊ शकतं तसं आहे तो. तुझं फेवरेट कुठलं? अरे माझं फेवरेट उडन शू. आंखों के तीर मेरे जिगर के पार कर गए, भोले सनम के धोखे से दिल पे वार कर गए. जब से अपनी दे के गई नर्म छुहन तो उड़न छू, हुआ हुआ मेरा चैन. उड़न छू रहे नी दे सारी धैन. उड़न छू हुआ हुआ मेरा चैन. अत्यंत सुंदर बाप्पा विघ्नहर्ता आहे गाणं एकीकडे, तो एक सेलिब्रेशन आणि थँक गॉड बाप्पा बद्दल बोललंच पाहिजे. अत्यंत उत्तम प्रतिसाद दोन्हीकडून, भरभरून आशीर्वाद जणू काही बरसात होती. स्वतः कसं एन्जॉय केलं? नाही मला वाटतं की आता ते धाडस, थँक गॉड बाप्पाचं धाडस त्याबद्दल. नाही थँक गॉड बाप्पाचा जन्म हा बँजोच्या सेटवरती झाला. कपिल आणि निखिल हे रायटरबद्दल आम्ही बोललो होतो, तर कपिल सावंत यांची कल्पना होती. आम्ही बसलो होतो एकत्र, ते म्हणाले की असा विचार आहे काय करायला पाहिजे. तर मी म्हणालो तुम्ही लिहा, मग आपण बघू. ते संपूर्ण लिहून आलं त्यांनी, मग पुढे डिस्कस झालं. तर रवी म्हणाले की नक्की याचा आपण व्हिडिओ केला पाहिजे. काहीतरी विचार छान आहे, धाडसी आहे, नक्कीच आहे. माहिती नव्हतं की लोक काय प्रतिसाद देतील, त्यांना पटेल नाही पटणार. पण तिथे जेवढे बसले ते जेवढे लोकांनी ऐकलं, ते म्हणाले की आमच्या मनातली एक गोष्ट आहे. थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो. आपल्यासारखा असता तर काय म्हणाल असता, नैवेद्य दाखवल्यावर. आजकाल 21 मोदकाने काय होते साहेब असं म्हणाल असता. नवस पूर्ण न झालेल्या भक्ताला तुम्ही नवसजलांमध्ये नव्हता ना मॅडम असं म्हणाल असता. अंधेरीवरून आलेल्या भक्ताला लालबागचा बाप्पा. हे अंधेरीचा मॅटर आहे, अंधेरीच्या बाप्पाला कॉन्टॅक्ट करा.
असं म्हणाला असत नाही त्याचा आशीर्वाद सगळ्यांवर सारखाच परसतो. थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो. जेव्हा आम्ही हा पोस्ट केला तर प्रत्येक व्यक्तीच्या मनातली गोष्ट तिथे होती आणि मला वाटतं ही एक मूवमेंट आहे माझ्यातर्फे ज्याच्यात मी जॉईन झालो. ते पाहून किती लोक जॉईन होतील नाही होत माहीत नाही, पण ज्या ज्या लोकांनी हे शेअर केलं मला वाटलं ते कुठेतरी ते सहमत आहेत. रितेश अगदी मनातला प्रश्न विचारते, अगदी आता 2016 पासून रितेश देशमुख एक वेगळी कात टाकलेली आहे का रितेशनी? कारण रितेश एका पूर्ण वेगवेगळ्या रूपांमध्ये समोर येतोय आणि अपकमिंग प्रोजेक्टची सुद्धा आतुरता तितकीच आहे. जी असं काही अगदी मनापासून मी तुम्हाला विचार असा सांगतो. आजच्या नंतर मी 2 चित्रपट करतोय आणि काय हे मी माऊली अनाऊन्स केला होता निशिकांत बरोबर, पण त्यामध्ये बँजो आधी आला, सगळं हे पुश झालं, मला ते करता आलं नाही. तर आता पुश झालं तर आता 2 चित्रपट आहेत, एक माऊली निशिकांत कामत बरोबर मी करतोय आणि सहज एक गोष्ट म्हणून सांगतो तुम्हाला, आम्ही बसलो होतो माझ्या बँडमध्ये, आम्ही जेवायला बसतो नेहमी, चर्चा झाली आणि गोष्टी म्हणजे बोलता बोलता ही गोष्ट ती गोष्ट त्यातून आम्ही चर्चा करत करत किस्से ऐकत होतो की हे असं ऐकलं का हे ऐकलं का, आणि महाराजांबद्दल आमची चर्चा सुरू झाली की असं आहे. त्यात रवी म्हणाले की माझ्याकडे एक पुस्तक आहे ते मी तुम्हाला पाठवतो, चांगलं तुम्ही वाचा. दुसऱ्या दिवशी आवर्जून त्यांनी मला ते पुस्तक पाठवलं, मग ते वाचायला सुरू केलं. कारण काय बऱ्याचशा गोष्टी आपण फक्त आपल्या पुस्तकात बालभारती आणि शाळेच्या पुस्तकात तेवढे थोड्या गोष्टी माहिती असतात, थोड्या ऐकल्या असतात, पण डिटेलिंग आणि त्यातले काय काय गोष्टी घडल्या ते माहिती नव्हत्या. पण जेव्हा वाचतं तेव्हा कळलं की खरंच एखादी व्यक्ती एवढी का ग्रेट आहे हे आपल्याला कळतं. आपल्याला माहीत असतं पण समजत नाही, ती समजते. बारीक बारीक त्यातले काय त्याच्या पाठीमागचे अर्थ होते, तर्क होते, ते कळतात. आणि असं विचार केलं ह्याच्यावरचे चित्रपट का सध्या हल्लीच्या काळात कोणी बनवणार आहे? तर रवी म्हणाले, मी म्हणाल बनवायचा का? रवी म्हणाले मी तयार आहे. मग मी डन आणि त्या सब्जेक्टची गरिमा रिस्पेक्टेबिलिटी हे सगळं लक्षात घेऊनच आम्ही काम करतो आहे आणि होपफुली लवकरच स्क्रीन प्ले स्टोरी लॉक करून आम्ही सुरुवात करू. मराठी मनाला अगदी मराठी आत्म्याला छेडणारी तार असेल आणि कुठेतरी या निमित्ताने कुठेतरी एक अंतर्बाह्य काहीतरी एका वेगळ्या रूपात आम्हाला रितेश देशमुख दिसतोय. आणि अर्थात बँजोसाठी सुद्धा मनापासून शुभेच्छा आणि या पुढच्या सगळ्या भरारीसाठी करूया राडा. थँक्यू सो मच. थँक्यू.